स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। नेरळ ते माथेरान पर्यटकांच्या सेवेत धावणारी माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेन ही येत्या 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून समोर येते। मान्सून काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा जून महिन्यामध्ये रेल्वे विभागाकडून बंद ठेवण्यात येते आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात ही सेवा पूर्ववत सुरू होते। मात्र यंदा मुहूर्त चुकला असला तरी माथेरानमध्ये सुरू होत असलेल्या दिवाळी हंगामासाठी येत्या 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी पुन्हा धावणार आहे। 8 जून 2024 पासून सुरक्षेच्या दृष्टीनं नेरळ माथेरान नेरळ रेल्वे सेवा रेल्वे प्रशासनानं बंद केली होती। दरवर्षी पावसाळ्यात ही सेवा मध्य रेल्वे प्रशासनाकडून बंद केली जाते। 2005 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे ही सेवा पूर्णतः कोलमडली होती। मात्र केवळ माथेरानच्या राणीवर प्रेम असलेले प्रवासी पर्यटक आणि माथेरानकर यांची इच्छाशक्ती यामुळे ही सेवा पुन्हा सुरू झाली। तेव्हापासून माथेरानला पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नेरळ माथेरान सेवा पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात येते तर दसऱ्याचा मुहूर्त गाठत ही सेवा पूर्ववत सुरू केली जात असते। असं असलं तरी दुसऱ्या बाजूला मान्सून काळात ही पर्यटकांना या माथेरानच्या राणीचा आनंद घेता यावा म्हणून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा पर्यटकांच्या सेवेत सुरू असते। माथेरानची राणी ही सर्वांची आवडती आहे। 100 वर्ष पूर्ण केलेली ही रेल्वे सेवा आजही पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवतीये। वर्षाकाठी लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात तर त्या सर्वांची नेरळ माथेरान मिनी ट्रेननं सफर करण्याची इच्छा असते। त्यामुळे मान्सून काळात बंद झालेली मिनी ट्रेन सुरू कधी होणार याची पर्यटकांना प्रतीक्षा असते। मात्र आता पर्यटकांची ही प्रतीक्षा संपणार असून लवकरच म्हणजे 1 नोव्हेंबर पासून नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन सेवा सुरू होणार असल्याचे संकेत मध्य रेल्वे विभागानं दिलेत। याबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नसली तरी रेल्वे विभागाकडून तशा हालचाली सुरू असून ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। सध्या नेरळ माथेरान मार्गाची दुरुस्ती अखेरच्या टप्प्यात असून विस्टाडोम डब्यांसह वाफेच्या इंजिनाचा लूक इंजिन देखील लोकोशेड नेरळ येथे आणण्यात आलाय। त्याची चाचणी केली जात असल्यानं पर्यटकांची मिनी ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ।